नमस्कार, मी शीला पाटील। शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे इन्स्टंट सीताफळ रबडी। सीताफळाचा सीजन सुरू आहे आणि बाजारामध्ये सीताफळ मोठ्या प्रमाणात मिळू लागले आहेत। आपण सीताफळापासून बासुंदी, आईस्क्रीम किंवा रबडी करू शकतो। ही इन्स्टंट सीताफळ रबडी म्हटल्यावर काही खूप इन्स्टंट नाही आहे, पण सीताफळाची बासुंदी जेव्हा आपण दूध आटून करतो किंवा खवा वापरून पल्पमध्ये साखर मुरवून जेव्हा आपण सीताफळ बासुंदी करतो, यापेक्षा या रबडीला वेळ कमी लागतो। खवा वापरून सीताफळ बासुंदी मी आशिदोरीमध्ये याआधी दिलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही पाहू शकता। आज आपण दूध पावडर वापरून इन्स्टंट सीताफळ रबडी पाहायचे। रेसिपी पाहण्याआधी तुम्ही जर शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केलेला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि माझ्या शिदोरीमध्ये देत असलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। दुसऱ्या कोणत्या रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये द्या। आज आपण पाहतो इन्स्टंट सीताफळ रबडी। इन्स्टंट सीताफळ रबडी करण्यासाठी लागणारं साहित्य 3 सीताफळं पिकलेली आहेत, ही 100 ग्रॅम दूध पावडर, 1/2 लिटर फुल फॅट दूध, हे म्हशीचं दूध आहे। त्यानंतर गरजेनुसार साखर वापरायचं आहे, कारण सीताफळ पण मध्ये पण गोडवा असतो आणि दूध पावडरमध्ये पण साखर असतं, त्यानुसार साखर वापरायचं आहे। ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत। मी तर काजू, बदाम, पिस्ता त्याचे काप करून घेणार आहे। वेलची पावडर आणि केशर आणि गरजेनुसार 1 चमचा 1.5 चमचा तूप, एवढ्या साहित्यामध्ये आपण इन्स्टंट सीताफळ रबडी करायचं। गॅसवरती एक जाड गुडाची कढई ठेवायचं आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं। गॅस बारीकच ठेवायचा। 1/2 लिटर दुधामधलं 1-2-3 चमचे दूध घालायचं। पावडर 100 ग्रॅम घेतलेला आहे, ते अगदी थोडं सोडत पूर्ण घालून घ्यायचं। गॅस एकदमच बारीक असू दे, ही कृती पूर्ण करूपर्यंत गॅस एकदमच बारीक असू दे। मंद आचेवरती ह्याला छान शिजू द्यायचं, गाठी पूर्ण सगळ्या विरघळून घ्यायच्या। फास्ट फिरवायचं म्हणजे गाठी पूर्ण विरघळले जातात। हवं तर गॅस बंद करायचा आणि पूर्ण आधी गाठी विरघळून घ्यायच्या। गाठी पूर्ण विरघळल्या गेल्यात, आता पूर्ण गाठी विरघळल्याशिवाय पुढची कृती करायची नाहीतर त्या गाठी घट्ट होत जातात, त्यामुळे गाठी पूर्ण विरघळून घ्यायचं। अगदीच होत नसेल तर मिक्सरला सुद्धा तुम्ही वाटून घेऊ शकता, दूध पावडरने थोडस ते दूध पावडरने दूध मिक्स करून, पण हे पूर्ण इथं विरघळलेलं आहे आणि हे आता मंद आचेवर थोडस शिजू द्यायचं। थोडस हे शिजलं म्हणजे असं एकत्र गोळा होऊ लागलं थोडं, तर त्यामध्ये शिल्लक राहिलेलं आपण हे दूध घालायचं, म्हणजे त्यासोबत हे छान शिजलं जातं पण सलग मात्र हलवावं लागतं। अजिबात खाली लागू द्यायचं नाही आणि मंद आचेवरच ही कृती करायची। आणि कडेला जे चिकटलेलं असते ते काढून त्यामध्ये घालायचं, म्हणजे आपली रबडी सीताफळ रबडी एकदम छान होते। सलग हलवायचं। या स्टेजला त्यामध्ये आपण केशर घालू शकतो। केशर मात्र ऐच्छिक आहे, आपल्याला घालावंसं असेल वाटत असेल तर घाला, नाही घातलं तरी पण चालू शकतं, पण कलर छान येतो। आणि मंदाचेवर हे शिजू द्यायचं। खरं म्हणजे सीताफळ रबडीला सीताफळाचाच वास आला पाहिजे, छान चव तोंडात लागली पाहिजे, त्यामुळं जे बाकीचं जे घालणार आहे ते थोडंसंच घालायचं। आता याला छानशी उकळी आली आणि हे घट्ट पण होत चाललंय। आता ह्या स्टेजला आपण ड्रायफ्रुट्स ऐच्छिक आहे, आपल्याला जे ड्रायफ्रुट्स आवडतील ते ड्रायफ्रुट्स ह्यात मी थोडे घालते आणि थोडे सर्विंगसाठी ठेवते। इथं काजू, बदाम आणि पिस्ता याचे बारीक काप करून घेतलेले आहेत। हे आता मंद आचेवरती शिजू द्यायचं। अगदी कमी वेळेत आपण
ही रबडी करू शकतो। आता मिश्रण छानसे शिजले आणि थोडंसं दाट पण झालेले, ह्या स्टेजला आपण साखर मात्र बघून घालायचं, कारण सीताफळामध्ये पण गोडवा असतो। मी इथं 5 चमचे घालते। आपल्या आवडीनुसार घाला, कुणाला गोड जास्त आवडत असेल तरी अपेक्षा वाढवू शकता, कमी आवडत असेल तरी अपेक्षा कमी करू शकता। आणि ते साखर आता पूर्ण विरघळून थोडंसं मिश्रण पातळ होईल आणि परत ते थोडंसं घट्ट होऊ द्यायचं। मिश्रण आता छानसं घट्ट होत आले। आपल्याला यापेक्षा जर रबडी घट्ट हवी असेल तर अजून थोडा वेळ शिजवायचं। आणि एवढंसं पातळ, जर असं पातळसर आवडत असेल तर ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये वेलची पूड घालायचं। वेलची पूड ऐच्छिक आहे, काही जणांना नाही आवडत, सीताफळाचाच वास आवडतो आणि वेलची पुडामुळे पण चव छान येते। सगळं मिश्रण एकत्र करायचं। आपल्याला खूपच घाई असेल तर हे एका भांड्यात काढून घ्यायचं आणि पूर्ण फॅनखाली ठेवून थंड होऊ द्यायचं। आणि थोडासा वेळ असेल तर हे रूम टेम्परेचरला येण्यासाठी ह्यातच ठेवून दिलं तरी पण चालू शकतं। मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते थंड करण्यासाठी। सीताफळ रबडी करण्यासाठी मी असे हे 3 सीताफळ घेतले, तसे मोठ्या मोठ्या डोळ्याचे घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये गर जास्त असतो। आता ह्यापासून मी आता पल्प काढून घेणार आहे। सीताफळ असं फोडून घ्यायचं, हा मधला दांडा असं हे काढून ठेवायचं आणि त्यामधलं फक्त आपल्याला गर वापरायचं आहे। एका चाळणीमध्ये अशा मोठ्या छिद्रात चाळण घ्यायचं, त्याखाली एक भांडं ठेवायचं आणि ह्या चाळणीमध्ये हे घालायचं, म्हणजे आपल्याला डायरेक्टली हात जास्त लागत नाही आणि गर काढायला सोपं जातं, पल्प लगेच निघतो। आपण आईस्क्रीमसाठी वगैरे पण अशाच पद्धतीनं काढू शकतो। ह्या सगळ्यात सीताफळाचं मी असं हे गर काढून घेईन। 3 सीताफळाचं मी गर काढून घ्यायला लागले। हे आता ह्यामध्ये काढून घेतले, चाळणीवरती ठेवून हे असं हलक्या हाताने प्रेस करायचं, म्हणजे त्याचा पल्प खाली पडतो। हे बघा, या पद्धतीने हे खाली पडायला लागतं आणि त्याच्या बिया विलव होतात। फक्त एक 4-5 मिनिट आपल्याला हलव करावं लागतं, पण पल्प मात्र छान निघतो एकदम। त्यासाठी सीताफळ मात्र पिकलेलंच हवं, म्हणजे त्याची रबडीची चव छान येते। 5 ते 7 मिनिटं मी असं हलक्या हाताने दाब देऊन, हे बघा, ह्यातलं असं प्रेस केलं की त्यातल्या बिया वेगळ्या होतात। असं हलक्या 5 ते 7 मिनिटं मी असं केलंय, त्यामुळं ह्यातल्या बिया वेगळ्या झाल्यात, ह्या चिकटलेल्या सगळ्या। ज्यातला चिकटलं असेल तर परत हलक्या हाताने दाब द्यायचा, म्हणजे हे निघतं। हे बघा, हे ह्याला चिकटलेलं आहे, ह्याला असं दाब दिलं की हे निघतं, असं त्याचं वेगळं होतंय। फक्त आपल्याला थोडंसं प्रेस करावं लागतं। हे बघा, हे वेगळं झालं। अशा पद्धतीने हे सगळ्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या। त्याचं पल्प हे असं पडलं जातं खाली आणि यातल्या ह्यातल्या बिया, हे यामध्ये पण थोडंसं पल्प शिल्लक आहे, त्यामुळं ह्यातल्या ह्या बिया असं वेचून काढू शकतो आपण सहज। हे सहज असं काढायचं, बाजूला ठेवायचं। यामधील बिया आपल्या काढून झालेल्या आहेत। हे बघा, हे ह्या सगळ्या बिया बाजूला काढून घेतल्यात आणि हे तयार पल्पमध्ये हे खाली पल्प आहे त्यामध्ये हे मिक्स करायचं। आपली रबडी आता थंड झाली आहे, जे नॉर्मल टेम्परेचरला आलेली आहे। आता ह्यामध्ये आपण हे तयार केलेलं पल्प हे घालायचं। मिश्रण सगळं एकत्र करायचं। हे बघा, किती छान सीताफळ रबडी तयार झाली। एकदम कमी वेळेत आपण ही रबडी तयार करू शकतो। हे बघा, एकदम मस्त। हे इन्स्टंट रबडी करताना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, ते म्हणजे दूध पावडरच्या गाठी अजिबात व्हायला नको। जर आपल्याला दूध पावडरच्या गाठी कढईमध्ये होतील असं वाटलं तर दूध पावडर आणि दूध मिक्सरला आधी वाटून घ्यायचं आणि पेस्ट करून मग आपण कढईमध्ये घालू शकतो,
पण गाठी मात्र दूध पावडरच्या अजिबात राहायला नको. दुसरी गोष्ट म्हणजे सीताफळ छान पिकलेलं असलं पाहिजे, कच्चंही नको आणि खूप जास्त पिकलेलंही नको, म्हणजेच सीताफळ रबडीला चव छान येते. आणि दुधाची आपल्याला रबडी जेवढं घट्ट हवं त्यानुसार दूध पावडरची पेस्ट शिजवून घ्यायचं. थंड झाल्यानंतर ती थोडीशी घट्ट होते, त्यानुसारच आपण ही रबडी शिजवून घ्यायचं. सीताफळ रबडी करताना ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपली रबडी खूपच छान होईल. ही सीताफळ रबडी आपण सर्व करताना एका भांड्यामध्ये घ्यायची. हे बघा किती छान तयार झाली आहे. त्यावर आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे. बघा ही अशी रबडी आपण चपाती पुरी यासोबत सर्व करू शकतो. एकदम कमी वेळेत ही रबडी तयार होऊ शकते. आपण तयार केल्या केल्या आता लगेच खाऊ शकतो किंवा फ्रीजला ठेवून थंड करून पण खाऊ शकतो. या पद्धतीनं तुम्ही करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत.